नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ ह्यावेळी ह्या ठिकाणी आपण विषय बघत आहोत चालू घडामोडी आज दिनांक चार मे दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर क्लिक करा म्हणजे यानंतरच्या सर्व अपडेट तुम्हाला मिळतं राहील ठीक आहे चला सुरू करूया बघा आपल्या चॅनलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षा क्लासेस मोफत होत असतात त्या बॅचेस तुम्हाला कशा जॉईन करायच्या आहे चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक केलं की आमच्या सर्व बॅचेसच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ठीक आहे बघा इथे महापारेषणच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजीव कुमार नियुक्त झालेले आहे सिम एकदम सिम्पल प्रश्न येईल तुम्हाला की महापारेषणच्या अध्यक्षपदी <coughs> कोणाची निवृत्ती म्हणजे कोणाची नियुक्ती झालेली आहे तर डॉक्टर संजीव कुमार यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना निवडल्या गेलेल्या आहे असं आपण लक्षात घेऊया बाकीची गोष्ट विचारली जाणार नाही राज्यात रस्त्यांच्या देखभालीसाठी नवे महामंडळ बघा रस्त्यांचा जो विकास आहे बांधणी आहे राज्यात रस्ते बांधणीसाठी राज्य रस्ते विकास महामंडळ असून आता रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण वेगवान देखभाल व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की राज्यात रस्त्यांच्या देखभालीसाठी कोणते खालपैकी कोणते नवे महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे त्याचं उत्तर राहील आपलं महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ असं आपलं उत्तर राहिलं आधी काय होतं तर पहा लक्षात घ्या राज्य रस्ते विकास महामंडळ तर आता याच्यामध्ये आता काय फरक पडला आहे तर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ असं त्याच्या नावामध्ये बदल झालेला आहे आता बघा द केरला स्टोरी चित्रपटावर बंदीला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे लक्षात घ्या तर आता जे केरळ आहे हा महिलांशी संबंधित चित्रपट त्या ठिकाणी काय म्हणून सांगा सुरू करण्यात आलेला आहे आणि तिथे सुप्रीम कोर्टामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली के होती पण आता सुप्रीम कोर्टाने म्हणून हा जो चित्रपट चर्चेत आहे ह्याच्यावर काय म्हणून सांगा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा नेक्स्ट बघा नंतर जागतिक प्रसारमाध्यमं स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण झालेली आहे म्हणजे प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य देण्याच्या निर्देशांकामध्ये जो काही भारत आहे तो काय म्हणून सांगा त्याचे स्थान कमी झालेले आहे असे लक्षात घ्या एकशे ऐंशी देशामध्ये एकशे एकसष्टव्या स्थानावर काय म्हणून सांगा भारत घसरलेला आहे असं लक्षात घेऊया बघा जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे गेल्या वर्षीपेक्षा तब्बल अकरा क्रमांकाने घसरण झालेली आहे जगातील एकशे ऐंशी देशामध्ये भारताचा क्रमांक एकशे एकसष्ट इतक्या तळाला गेला आहे तर शेजारी देश पाकिस्तानात प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्यांचे स्थान सात अंकांनी वर गेले आहे पाकिस्तान या यादीमध्ये एकशे पन्नासव्या क्रमांकावर आहे हे लक्षात घ्या तर भारताचे स्थान एकशे ऐंशी देशामध्ये एकशे एकसष्टवे आहे असे लक्षात घेऊया बघा निलेश आंबेडकर यांच्या चिरभोगला अव्वल क्रमांक राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे दोन लाखांचा पुरस्कार लक्षात ठेवा काय आहे मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मराठी लघुपट चिरभोगची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे आसामी भाषेतील सक्षमला दुसरा तर तामिळ भाषेतील अछम थावीरला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले लक्षात घ्या हो लक्षा तर चिरभोग या लघुपटाला अव्वल क्रमांक मिळालेला आहे प्रथम क्रमांक मिळालेला आहे असे लक्षात घेऊया ठीक आहे नेक्स्ट नंतर पुढे जाऊया काय म्हणते चाट बॅट चाट बॉट माणसापेक्षा ही बुद्धिमान होणार बघा कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक डॉक्टर जॉफ्रे हिंटन यांनी नुकतीच गुगलचा राजीनामा दिला असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानव म्हणजे मानवजातीला असला धोका सांगण्यासाठी आपण गुगल सोडला आहे असं त्यांनी सांगितलं आहे पंच्याहत्तर वर्षीय है हिंटन आणि एका मुलाखतीत हे वक्तव्य केले त्यांनी सांगितले की ए आयमुळे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या संख्येने नोकऱ्या संपतील समाजात चुकीच्या माहितीचा प्रसार होईल आता ए आयचा मुकाबला करणे कठीण आहे ए आय तंत्रज्ञानावर चालणारा चॅटबॉट खूपच धोकादायक आहे ते म्हणाले की गोपनीय माहितीच्या बाबतीत सध्याचा चॅटबॉट माणसाची बरोबरी करू शकणार नाही मात्र तो लवकरच बदलू शकतो लवकर तो आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान होऊ शकतो असे ते म्हणाले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर नक्की करा थँक्यू सो मच